हरिओम. श्रीराम अंबज्ञ. मी प्रियंका विरा, शामराव पाटील, तांबूळवाडी उपासना केंद्र. मी गेली 4-5 वर्षे झाली ह्या उपासना केंद्रामध्ये उपासनेला येते. या 2-3 वर्षामध्ये मला बरेच छोटे 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 अनुभव आले. त्यातलाच एक अनुभव मी माझ्यासाठी आलेला मोठा अनुभव आहे हा, त्यातलाच सांगणार आहे. माझ्या मामाच्या मुलाचे लग्न होते. माझे मिस्टर आणि मी 2-व्हीलरवरनं जात होतो. मी घरातून बाहेर पडताना बापूंना नमस्कार करूनच बाहेर पडते. बापू सुखरूपणे घेऊन जा आणि सुखरूपणे घरी घेऊन या. थोडा अंतर गेलो आम्ही, म्हणजे 2-3 गावं ओलांडली आणि अडकूर आणि नेसरी यांच्यामध्ये थोड्या अंतरावर आमची गाडी दगडावरून गेली. धक्का बसल्यामुळे मी गाडीवरून खाली सरकले. गाडीवरून सरकले म्हणजे पडणारच होते मी, पण पडले नाही. मी गाडीला पकडून गाडीबरोबरच पळत सुटले. नेमकं काय झालं ते आम्हाला समजलं नाही, कारण रात्रीची वेळ होती, 8-9 च्या दरम्यान, आणि चारी बाजूला काळोख होता आणि आमच्या गाडीचे लाईट जर असे कंद होते. काहीतरी गाडीचा प्रॉब्लेम असल्यामुळे गाडीवरून खाल सरकल्यावर मी गाडीला पकडून कशी गाडीबरोबर पळत सुटले ते माझं मला समजलं नाही. मग ओरडतच जात होते मी गाडी बरोबर. मा ओरडलेलं ऐकून माझे मिस्टर म्हणाले, पडलीस काय ग? मग मला काही सुचे ना की मी पडलोय की काय झालंय. मग थोडा अंतर गेल्यावर मग गाडी थांबली. मी खूप घाबरलेलो, म्हणजे हातपाय असे थरथर कापत होते की मला बोलायचं काही सुचे ना. मी गाडीवरून जर पडले असते तर काय झालं असतं मला माहित नाही, म्हणजे काहीतरी फ्रॅक्चर वगैरे झालं असतं. पण मी बापूंमुळेच म्हणते की या संकटातून बापूंनी मला बाहेर काढलं. समोरून एक माणूस आला, काही ओळख नव्हती त्याची, आणि त्याने म्हटलं की मग त्यांनी सांगितलं की रस्त्याचं काम चालू आहे आणि तुम्ही सावकाश जावा. रस्त्याचं काम चालू होतं. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे रस्त्याच्या मधोमध दगडे लावलेली होती, ते काय आम्हाला माहित नव्हतं आधी. मग मी म्हणते की बापूंनीच मला सुखरूपपणे त्यातून बाहेर काढलं. आणि लग्नाचा कार्यक्रम होता त्यामुळे म्हणजे आनंदाचं वातावरण ते दुःखमय झालं असतं. आणि बापूंमुळेच मी सुखरूपपणे लग्नाच्या कार्यक्रमाला जाऊ शकले. त्यामुळे मी हरिओम श्रीराम अंबज्ञ.